वयाच्या 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी रिटायरमेंट घेता येऊ शकते ते कसं आणि रिटायरमेंट हा शब्द का वापरतोय हे सविस्तर मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. असा व्हिडिओ तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय. कारण याच्यामध्ये खूप सारे कॅल्क्युलेशन्स आहेत, तुमचं पेमेंट किती आहे, कशाप्रकारे तुमचा इन्कम वाढेल, कशाप्रकारे चांगले रिटर्न्स मिळतील, कशाप्रकारे तुमचं कुटुंब खूप चांगल्या प्रकारे जगू शकतं आणि तुमची स्वप्नही पूर्ण होऊ शकतात याचं सविस्तर कॅल्क्युलेशन शेवटपर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून रिटायरमेंट म्हणजे काय? रिटायरमेंट म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या लोकांना पाहिलं असेल जे रिटायर्ड झालेत, साठी पूर्ण केली आहे, ते लोक फायनान्शियली फ्री असतात. त्यांना पैशाचं टेन्शन नसतं कारण 50 वर्ष 40 वर्ष त्यांनी काम केलेलं असतं, जेणेकरून त्यांना आता पुढे पैशाची काळजी नसते, ते निवांत लाईफ जगत असतात. आणि हेच आयुष्य तुम्हीही जगू शकता 25व्या ते 30व्या वर्षी. ते कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक एक एक क्षण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता पहिलाच मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो की मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगणार नाही की 25 वर्षानंतर 30 वर्षानंतर एक कमाई आपण करणार आहोत ज्याच्यानंतर तुम्हाला काम करण्याची गरज नाही, बसून खायचं, निवांत राहायचं, म्हातारं झाल्यासारखं वागायचं. 100% नो. आपण 25व्या ते 30व्या वर्षापर्यंतच एवढी कमाई करणार आहोत की तिथून पुढे आपलं घर व्यवस्थित चाललं पाहिजे, आपली जी मोठी स्वप्न आहेत ती आपण पूर्ण करू शकतो. मग तुम्हाला मोठा बिझनेसमॅन व्हायचा असेल, एखादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचा असेल, ॲक्टर बनायचा असेल, पेंटर बनायचा असेल, एखादा डिझायनर बनायचा असेल, जे काही स्वप्न आहे त्या स्वप्नासाठी जगू शकता. आता माझं स्वप्न काय आहे? मला अंध लोकांसाठी, अपंग लोकांसाठी, मतिमंद लोकांसाठी खूप मोठ्या लेवलवर काम करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही काम सुरूसुद्धा केलं आहे. येत्या 10 वर्षात तुम्हाला खूप मोठ्या लेवलला ते गेलेलं दिसून येईल. आता माझी स्टोरी काय आहे, कशी आहे, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आता मी या डिटेल डिस्कस नाही करणार. तुम्हाला आत्ता मला हे समजावून सांगायचं आहे की कशाप्रकारे तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता. आता मोठमोठ्या लोकांना तुम्हाला बघितल्यानंतर वाटत असेल, अरे अंबानींची मुलं म्हणजे काय, खूप मोठ्या लोकांची मुलं, यांना काही करण्याची गरजच नाही, खूप पैसा कमवत आहेत, यांना पैशाची काहीही कमतरता नाही, त्यामुळे हे फायनान्शियली फ्री आहेत, फायनान्शियल फ्रीडम यांच्याकडे आहे. मग ॲक्च्युली फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? फायनान्शियल फ्रीडम आपणही मिळवू शकतो का? त्यासाठी काय करावं लागेल हे जाणून घेण्यासाठी मी मोठमोठ्या लेखकांचे लेख वाचले जे फायनान्स फील्डमध्ये काम करतायत. फायनान्स फील्डमधला खूप चांगला एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. असे मोठमोठे लेखक आपल्या देशामध्ये आहेत, फॉरेनमध्ये आहेत, त्यांचे मी लेख वाचले, त्यांची पुस्तकं वाचली, ज्याच्यामधून काही अंदाज मला आले आणि त्याच्यानंतर मी स्वतःसाठी एक फॉर्म्युला बनवला आणि जो फॉर्म्युला वापरून मी सुद्धा 1 कोटी रुपये पहिले कमवले होते आणि पुढेही माझा इन्कम तो कॉम्पाऊंड होत गेला, वाढत गेला, या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. पण पहिली तुमची कमेंट येते, सर 1 कोटी रुपये आपण कमवायचे तरी कसे? पहिल्यांदा आपण फायनान्शियली फ्री कसं व्हायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो आणि त्याचंच उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. आता फायनान्शियली फ्री होणं म्हणजे काय, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, सिम्पल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. समजा तुमचा पगार असेल 10,000, 20,000, 30,000, 50,000, 1,00,000, जो काही असेल, पण त्या पगाराव्यतिरिक्त तुमचं घर चालण्यासाठी तुमचा घर खर्च जो काही असेल, जर तो तुमच्याकडे प्रत्येक महिन्याला येत असेल, मग ते काम करून असेल किंवा काम न करता असेल, तर मात्र त्या अमाऊंटमध्ये आपण आपली उपजीविका निवांतपणे चालू शकते, आपलं घर चालू शकतं. समजा तुमचा घर खर्च आहे महिन्याला 10,000 रुपये 15,000 रुपये. आता 10,000 15,000 जर मला महिन्याला येत असतील, जसं रिटायर्ड लोकांना पेन्शन मिळते आणि त्या पेन्शनमध्ये त्यांचं घर चालतं, अगदी त्याचप्रमाणे एक सर्टन अमाऊंट तुमच्याकडे येत असेल, तर तुम्ही फायनान्शियली फ्री आहात, ज्याला आपण पॅसिव्ह इन्कमसुद्धा म्हणू शकतो. मला ते काम करण्यासाठी काहीही मेहनत घ्यावी लागणार नाही. समजा मी 1,00,000 रुपये कमवले, बँकेमध्ये ठेवले, त्याचं व्याज मला येतं आणि त्या व्याजामध्ये जर माझं घर चालत असेल, तर मी आज फायनान्शियली फ्री आहे. म्हणून मी एक सिंपल तुम्हाला फॉर्म्युला सांगतोय, जर तुम्हाला महिन्याला 15,000 मिळत असतील तर तुम्ही फायनान्शियली फ्री आहात. कारण एक मध्यमवर्गीय कुटुंब 15,000 खूप चांगल्या प्रकारे चालू शकतं. पण आपण या कॅल्क्युलेशनमध्ये मॅक्सिमम 20,000 पकडणार आहोत. समजा तुम्हाला महिन्याला 20,000 मिळत आहेत ना, तर मध्यमवर्गीय कुटुंब खूप चांगल्या प्रकारे उपजीविका चालवू शकतं, त्यांना 20,000 रुपये इनफ आहेत. आता याचं कॅल्क्युलेशन आपण मागे पाहणार आहोत, 5 वर्षामध्ये कशा प्रकारे तुम्ही फायनान्शियली फ्री होणार आहात.
आता 5 वर्षामध्येच व्हायचं की वाढवून अजून वर्ष वाढवून घ्यायची हे पुढे आपण डिस्कस करणार आहोत. तुमच्या पेमेंटवर या गोष्टी व्हॅरी होत असतात. चला तर पहिला मी तुम्हाला एक एक्सेल शीट दाखवतो आहे ज्याच्यामधून तुम्हाला समजेल की तुमचं पेमेंट किती असायला हवं आणि त्याच्यामधून तुम्ही कशाप्रकारे फायनान्शियली फ्री होऊ शकता. पहिल्या वर्षी मला 30,000 रुपये पेमेंट होतं. 30,000 रुपये पेमेंट असताना मी एक वर्ष सेव्हिंग केलं तर माझी टोटल अमाऊंट बनते 360,000 रुपये. याला मी फक्त 12% इंटरेस्ट मिळवला. तर 12% इंटरेस्ट मिळवणं खूप कठीण नाही आहे. जर तुम्ही प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट केली, मग ती स्टॉक मार्केटमध्ये असेल, म्युच्युअल फंडमध्ये असेल किंवा गोल्डमध्ये असेल, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, ज्याच्यामधून खूप चांगल्या प्रकारे CAGR मिळू शकतो. मग आम्ही 20%, 25%, 30%, 50%पर्यंत रिटर्न मिळवलेले आहेत. पण मी ॲव्हरेज पकडतो आहे, खूप कमी म्हटलं तरी 12% आपण खूप इझिली कमवू शकतो, जे की लॉंग टर्ममध्ये तुम्हाला मिळू शकतात. 15%, 18% खूप इझिली होतात, पण मला इथे फक्त 12% तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. आता पहिल्या वर्षी जी तुम्ही अमाऊंट मिळवली होती ती आहे 360,000 रुपये, आणि हे 5 वर्षानंतर किती होणार? आता पुढचे 4 वर्ष आपल्याला मिळणार आहेत, कारण आपण कॅल्क्युलेशन 5 वर्षाचं करतो आहे आणि हे 1 वर्ष कमवण्यासाठी मला वेळ लागला आहे, जे की पुढे अजून 4 वर्ष. जर मी 12% मला रिटर्न मिळत आहेत आणि 4 वर्षासाठी 360,000 जर मी सेव्ह केले, इन्व्हेस्ट केले, तर माझी टोटल अमाऊंट बनेल 5,66,000 रुपये 4 वर्षानंतर. त्याच्या पुढे माझी 10% इन्क्रीमेंट होईल. ॲव्हरेज इन्क्रीमेंट 10% होते. कुठेही जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कधी 7% होईल, कधी 15% होईल, पण जर ॲव्हरेज असतं आपल्या जॉबमधून आपल्याला 10% इन्क्रीमेंट मिळते. म्हणून दुसऱ्या वर्षी माझा पगार झाला 33,000 रुपये, पण त्यासाठी मला फक्त 3 वर्ष मिळणार आहेत, कारण दुसऱ्या वर्षीची टोटल अमाऊंट बनेल 396,000, आणि 396,000 बनल्यानंतर टोटल 3 वर्षानंतर माझे 12% रिटर्न असतील 5,56,000 रुपये. तसेच तिसऱ्या वर्षी माझं पेमेंट 10% अजून वाढेल, 36,300 होईल. टोटल अमाऊंट बनेल 4,35,000 रुपये, पण 2 वर्ष मला त्याच्यामध्ये व्याज मिळणार आहे आणि टोटल अमाऊंट बनेल 5,46,000 रुपये. चौथ्या वर्षी 39,000 रुपये, परत 10% वाढ होईल. तसंच 5व्या वर्षी 43,900 रुपये, पण यासाठी मात्र मला 0 इयर्स मिळणार आहेत, कारण शेवटच्या वर्षी माझं पेमेंट झालं आहे 43,923 रुपये, जे की मला इंटरेस्ट देणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून माझी टोटल अमाऊंट होईल 5,27,000 रुपये. तीच अमाऊंट टोटल कॉलममध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून मी टोटल सेव्हिंग किती केलं? 27,32,000 रुपये माझं टोटल सेव्हिंग झालं. आता याच्यामध्ये बरेच लोक प्रश्न विचारतील की सर, पेमेंटची सुरुवातच 30,000 ने होईल का? 100% होणार नाही. जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर चांगलं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. 22व्या 23व्या वर्षी याची सुरुवात होऊ शकते. जरी सुरुवात तुमची 25व्या वर्षी झाली, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, तरी तुम्हाला 30,000 रुपये सॅलरी मिळू शकते आणि तिथून तुम्ही हे 5 वर्षामध्ये टार्गेट अचीव करू शकता. पण जर तुम्ही जॉब करत असाल जो की खूप कमी सॅलरी देतोय, माझीसुद्धा जॉबची सुरुवात 5,000 ने झाली होती आणि तरीसुद्धा मी 1 कोटी रुपये 10 वर्षामध्ये सेव्हिंग केलं होतं. इवन ते 10 वर्षाच्या आतच झाले होते, पण लमसम आपण पकडून चालू 10 वर्षात केलं होतं. ते कसं, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून कळवा. व्हिडिओला 20,000 लाईक झाले पाहिजेत, तरच मी याचा पुढचा पार्ट बनवेन, ज्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करेन की माझं पेमेंट किती होतं, कशाप्रकारे ते वाढत गेलं, कशाप्रकारे मी 1 कोटी रुपये फक्त 10 वर्षाच्या आतच कमवले आणि फायनान्शियली फ्री झालो, माझी स्वप्न मी आता पूर्ण करतोय, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण त्यासाठी 20,000 लाईक हे व्हायलाच हवेत, तुमचे कमेंट्स मला यायला हवेत. तर डिटेलमध्ये 1.5 तासाचा व्हिडिओ मी पुढचा बनवणार आहे. आता याचं पुढचं कॅल्क्युलेशन पाहू, आणि जर तुम्हाला पेमेंट कमी असेल तर त्यावरचं सुद्धा सोल्युशन मी पुढे सांगणार आहे. थोडा आपण पहिला हा चार्ट पाहू, त्याच्यानंतर कमी पेमेंटवाल्यांसाठी काय ऑप्शन आहे हे मी एक्सप्लेन करणार आहे. समजा ते 27,32,970 रुपये मी पुन्हा इन्व्हेस्ट केले. आता मात्र मी जॉब सोडलेला आहे, माझ्याकडे जॉब नाही, मी डायरेक्ट हे पैसे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केले आहेत. सपोज मी स्टॉक मार्केटमध्ये केले आहेत, richme.com गेलो, richme.com माध्यमातून मी गुंतवणूक करायला सुरुवात केली. आता richme.com हा आमचा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गुंतवणूक कशी करायची, कुठे करायची, किती करायची, कसे चांगले रिटर्न्स मिळवायचे हे संपूर्ण नॉलेज तुम्हाला देतोय. तेही एका प्लॅटफॉर्मवरून अनेक प्रकारांमध्ये तुम्ही गुंतवणूक इथून करू शकता. आता 27 लाख रुपये तुम्ही richme.com माध्यमातून इन्व्हेस्ट केले, तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न्स मिळत आहेत 12%. पण आपण 20,000 रुपये आपल्याला महिन्याला गरज आहे,
20,000 रुपये प्रत्येक महिन्याला आपली रिक्वायरमेंट आहे, ती रिक्वायरमेंट आहे आजची, पण 5 वर्ष आपण सेव्हिंग करणार आहोत आणि 5 वर्षांनंतर आपला खर्च 20,000 असणार आहे का? 100% नाही, तो वाढणार, कारण इन्फ्लेशन वाढतं, महागाई वाढते, जशी महागाई वाढेल तसा खर्चही वाढत जातो, हे प्रत्येकाला माहिती आहे. मग इन्फ्लेशनचं ॲव्हरेज किती असतं? एक ॲव्हरेजली 6% इन्फ्लेशन वाढत जातं. आज जर 10,000 खर्च असेल तर परत त्याच्यामध्ये 6% वाढ होईल, तेवढी अमाऊंट परत आपली खर्चाची वाढत जाईल. मग आपण आज 20,000 पकडतोय, मग 5 वर्षांनी 20,000 6% वाढ होईल आणि 5 वर्षाची टोटल वाढ झाल्यानंतर ते अमाऊंट बनेल 2,40,000. 20,000 आज कुटुंब चालवण्यासाठी खर्च येतोय, तर पुढे 5 वर्षांनी तो 24,000 होईल. 27,00,000 12% व्याज मिळेल, ते व्याज वजा इन्फ्लेशन, म्हणजेच इन्फ्लेशन पकडून आपले एक्सपेन्सेस. 2,40,000 जर याच्यामधून वजा केले तरीसुद्धा टोटल अमाऊंट आपली बॅलन्स राहील 28,00,000 रुपये. तरीसुद्धा 1,00,000 रुपये वाढतात का? कारण 12% रिटर्न्स मिळत आहेत. 12% रिटर्न्स जर आपण 27,00,000 कॅल्क्युलेट केले तर ते 3,00,000 अराउंड जातात. आता 3,00,000 फक्त आपण वजा करत आहोत 2,40,000, म्हणून अमाऊंट शिल्लक राहते 28,00,000 रुपये. परत पुढच्या वर्षी 28,00,000 रुपये आपले इन्व्हेस्टेड असतात. 28,00,000 परत इन्फ्लेशन वाढतं आणि आपला खर्च जातो 2,54,000 रुपयाला, कारण पुढच्या वर्षी परत पूर्ण वर्षाचा खर्च आपला 2,54,000 होणार आहे. म्हणजेच महिन्याला अराऊंड 22,000-24,000 हा खर्च जाईल. म्हणून 12% रिटर्नसुद्धा मिळणार आहेत, ज्यामुळे आपली टोटल अमाऊंट शिल्लक राहील 29,00,000 रुपये. आता इकडे तुम्ही बघू शकता, 27,00,000 रुपये आपण इन्व्हेस्ट केलेत, त्याच्यामधून आपण खर्च पण वजा करतोय, तरीसुद्धा आपले अमाऊंट वाढत आहे. का वाढते? कारण आपण चांगले रिटर्न्स त्याच्यावरती मिळवतोय. असेच 29,00,000 रुपये पुढे इन्व्हेस्ट करणार आहोत, त्याच्यामधून खर्च वजा होणार आहे, ते परत इन्व्हेस्टेड होत जाणार आहेत. असं जर तुम्ही कॅल्क्युलेशन करत आला आणि 10 वर्षांनी आपण बघितलं तर 32,00,000 रुपये आपल्याकडे शिल्लक असणार आहेत. 32,00,000 आपले एक्सपेन्सेस 4,00,000 होणार आहेत. आता जे आपण 2,00,000 घर खर्च चालवत होतो, 2,50,000 घर खर्च चालवत होतो, त्यासाठी आपल्याला 4,00,000 रुपये पे करावे लागतील, जे की आपण वजा करूनसुद्धा 32,00,000 रुपये शिल्लक राहत आहेत, ज्यामुळे तुम्हाला घर खर्चाची काळजी करावी लागणार नाही. जे काही तुमचं स्वप्न असेल, बिझनेस करायचं असेल, एखादं काम करायचं असेल, सोशल वर्क करायचं असेल, ते इझिली तुम्ही करू शकता. मोठं जे काही स्वप्न असेल त्यासाठी काम करू शकता. कारण आपला महत्त्वाचा प्रश्न असतो, जर आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला पहिला फॅमिलीची काळजी घ्यावी लागते, आणि फॅमिली सेफ तेव्हाच होईल जेव्हा तुम्हाला घर खर्चाची काळजी नसेल. आणि जर घर खर्चाची तुम्हाला काळजी नसेल तर तुम्ही तुमचं मोठं ध्येय खूप इझिली साध्य करू शकता. आता प्रश्न निर्माण होतो, जर तुमचा पगार 30,000 रुपये नसेल तर काय करायचं? जर तुमच्या पेमेंटची सुरुवात 30,000 झाली नसेल तर काय करायचं? जसं माझ्या पेमेंटची सुरुवात 5,000 झाली होती, पण ती त्या काळी 10, 12, 15, 20 वर्षापूर्वीची ही गोष्ट असते. पण आता ॲटलिस्ट पेमेंट 10, 15, 20 हजारापासून पुढे मिळतं, जर तुम्ही चांगले ग्रॅज्युएट झालेले असाल तर. जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण नसेल, एज्युकेशन चांगलं नसेल, तर मात्र पेमेंट 10,000-12,000 सुरुवात होऊ शकते. पण तुम्ही जॉबची सुरुवातसुद्धा 18व्या वर्षी 20व्या वर्षी करता का? कारण तुमचं एज्युकेशनच कम्प्लीट झालेलं नसतं, क्वालिफिकेशन तेवढं नसतं, म्हणून सुरुवात लवकर करता. मग सुरुवात लवकर याचा अर्थ तुम्हाला आणि काही 4-5 वर्षे एक्स्ट्रा मिळतात. समजा ग्रॅज्युएशन करण्यासाठी 12वी असेल, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन असेल, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, याच्यासाठी 7-8 वर्ष जातात. ही 7-8 वर्ष तुम्हाला मिळालेली असतात आणि या 7-8 वर्षांमध्येच 5,000-10,000-15,000-20,000 पगारापासून तुम्ही सुरुवात करू शकता. याच्यामध्ये खूप अमाऊंट मोठी तुम्ही सेव्ह करू शकता, ज्याला कॉम्पाऊंड मिळून ती अमाऊंट 7-8 वर्षांनी खूप मोठी बनेल. समजा कमी पगाराने तुम्ही सुरुवात करताय, जर तुमचा पगार असेल 17,000 रुपये, तर इकडे आपण आता कॅल्क्युलेशन करणार आहोत. पहिल्या वर्षी 17,000 पगार होता, 17,000 पगार तुमचा 10% वाढला, 10% वाढून तो 19,600 झाला. परत तिसऱ्या वर्षी तो 21,870 रुपये झाला. असं करत तुम्ही 5 वर्ष सुरुवातीची जी काही कमाई केली ती टोटल कमाई बनेल 29,00,000 रुपये. 29,00,000 रुपये तुम्ही कमवले. पण याच्यामध्ये अजून एक प्रश्न निर्माण होतो की आपण एज्युकेशन लोन घेतला असेल, घरचा काही खर्च असेल, जे वडिलांनी किंवा इतर कोणत्या घरातील व्यक्तीने कर्ज घेतलेलं असेल, ज्याचा बोजा तुमच्यावर पडणार.
ऑब्वियस आहे, घराची जबाबदारी जेव्हा तुम्ही जॉब करता तेव्हा ती तुमच्यावर येते. काही घर खर्च असेल, घराची डागडुजी असेल, एखादं छोटंसं घर घेणं असेल, घर रिपेअर करणं असेल, या सगळ्या गोष्टीसाठी काही खर्च येतो. समजा ही पहिली 5 वर्ष सगळी तुम्ही घरासाठी खर्च केली, एकही रुपया तुम्ही स्वतःसाठी वापरला नाही, पैसे सगळे संपले, पण तिथून पुढची 5 वर्ष ही तुमच्या फायनान्शियल फ्रीडमसाठी यूज करायची आहेत. आता 17,000 5 वर्षात पगार तुमचा 27,000 जाऊ शकतो, कारण प्रत्येक वर्षी 10% इन्क्रीमेंट होते. आणि जर याच्यामध्ये तुम्ही जॉब स्विच केला तर मात्र 25-30% राईज मिळू शकतो. जेव्हा आपण एखादी कंपनी बदलतो, जे ऑलरेडी जॉब करत आहेत त्यांना माहिती असेल, किंवा तुमच्या ओळखीचं जर कोणी जॉब करत असेल, त्यांचं तुम्ही उदाहरण बघत असाल ज्याच्यामधून तुम्हाला समजतं सडनली पगार आपला वाढतो. जर आता तुम्ही 5 वर्ष एक्सपिरियन्स घेतला असेल, 10,000 सुरुवात केली असेल, आणि 5 वर्षानंतर मात्र 50,000, 60,000, 70,000 पगार होतो. का होतो? कारण तेवढा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असतो आणि कंपनी तुम्हाला पे करायला तयार असते. मग 6व्या वर्षी पुन्हा तुमचा पगार 30,000 पोहोचेल, आणि 30,000 जी जर्नी आपण पाहिली, 43,000 पुढच्या 5 वर्षात तुम्ही कमवू शकता. हे 5 वर्षाची जी काही सॅलरी असेल ती 27,00,000 तुमचं सेव्हिंग बनेल, आणि पुन्हा ते 27,00,000 घेऊन तुम्ही पुढे येऊ शकता, जेणेकरून फायनान्शियली फ्री तुम्ही होऊ शकता. पण जर तुम्ही ते पैसे यूज केले नाहीत, पहिल्या 5 वर्षाचे पेमेंटसुद्धा तुम्ही सेव्ह केलं, तर मात्र पहिल्या 5 वर्षाचे आणि दुसऱ्या 5 वर्षाचे आपण टोटल करून सगळी अमाऊंट सेव्ह करू शकतो. पण इकडे मी काय म्हणेन, जर तुमच्याकडे तेवढा कुटुंबाचा बोजा नसेल, घरात तुमच्या अजून आई वडील कमवणारे असतील, तुमच्यावर खूप मोठा बोजा नसेल, तर 50% सॅलरी तुम्ही घर खर्चासाठी देऊ शकता, 50% तुम्ही सेव्ह करू शकता. जर पहिल्या 5 वर्षामधील 50% सॅलरी तुम्ही खर्च केली आणि 50% जर इकडे सेव्ह केले, तर मात्र त्याच्यामध्ये 14,50,000 तुम्ही सेव्ह केलेले असतील. आणि हे पहिले 14 लाख आणि त्याच्यानंतर 5 वर्षात जे तुम्ही 27,32,000 कमवणार आहात, याच्यामधून टोटल बनेल 41,83,000 जे तुम्ही सेव्ह केलेत, तर मात्र खूप मोठा फरक तुम्हाला पुढे पाहायला मिळू शकतो. इकडे 41,83,490 जेव्हा तुम्ही सेव्ह कराल आणि त्याच्यावर कंपाऊंड इंटरेस्ट पुढे मिळत जाईल, 12% इयरली रिटर्न्स मिळतील, तेव्हा जरी तुम्ही 2,40,000 खर्च केले तरीसुद्धा 44,45,509 सेव्ह होतील. खूप मोठी अमाऊंट इकडे बघू शकता, 41 लाखाचे डायरेक्ट 44 लाख होत आहेत, कारण तुम्हाला खूप मोठी अमाऊंटवर CAGR मिळतोय 12% आणि स्पेंड करताय 2,40,000. जरी तुम्ही 3 लाख खर्च केले, जरी तुम्ही 4 लाख खर्च केले, तरीसुद्धा 2,00,000, 3,00,000 याच्यामध्ये वाढतच राहणार, जे की खाली जाऊन खूप मोठी अमाऊंट बनत जाईल. 10 वर्षांनी ही टोटल अमाऊंट बनेल 77,00,000. हो, सगळा खर्च घर खर्च चालून 77,00,000 शिल्लक राहू शकतात, ही खूप मोठी अमाऊंट मित्रांनो बनू शकते. आता याचं जर आपण कन्क्लुजन पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, जर तुमचं पेमेंट चांगलं असेल तर 101% खूप कमी वेळेमध्ये तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता. आता 5 वर्षात व्हायला हवं का? 100% नाही, तुम्ही 6 वर्षात होऊ शकता, 7 वर्षात होऊ शकता, 8 वर्षात होऊ शकता, 10 वर्षात होऊ शकता, जे की मी स्वतःला 9 ते 10 वर्ष दिली होती. त्याचं कॅल्क्युलेशन जर हवं असेल तर पुढचा व्हिडिओ बनवेन, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आता तुम्ही जर फायनान्शियली फ्री होणार असाल तर 10 वर्षसुद्धा यूज करू शकता. याच्यातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, हा कॅल्क्युलेशन करणारा चार्ट तुमच्याकडे असायला हवा, अशीच एक एक्सेल शीट बनवा. तुमचं कॅल्क्युलेशन कसं असेल हे बनवा, हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतोय, असंच तुम्हालाही बनवायचं आहे. जर पेपर वर्क नसेल तर कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. पहिला पेपर वर्क बनवा, योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा. याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला समजेल, रिटर्न्स. जे 12% रिटर्न्स मिळत आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला मिळायला हवेत. जर ते नसतील तर हे सगळं कॅल्क्युलेशन फेल होऊ शकतं, कारण जर ही अमाऊंट तुम्ही बँकेमध्ये इन्व्हेस्ट केले तर बँकेमधून रिटर्न्सच तुम्हाला 6-5% मिळणार आहेत, आणि या 5-6% काहीही होणार नाही, कारण महागाईच एवढी वाढते की हे अमाऊंट तुमची कंटिन्युअसली ड्रॉप होत जाणार. आणि मध्ये एखादी जर वाईट प्रसंग तुमच्याकडे निर्माण झाला तर त्या वाईट प्रसंगाला खर्च करावं लागेल, त्याला तोंड देणं कठीण बनू शकतं. मग अशा प्रकारे जर प्रॉपर प्लॅनिंग तुम्ही केलं, प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट केलेत, तर मात्र तुम्ही खूप चांगल्या प्रकारे फायनान्शियली फ्री होऊ शकता. तरीही काही लोक म्हणतील मला की सर माझं पेमेंटच कमी आहे, माझं एज्युकेशन कमी आहे, मी 50,000, 40,000 पोहोचू शकत नाही, कारण माझं क्वालिफिकेशन 12वी आहे, 10वी आहे, किंवा मी BA केलं आहे, BCOM केलं आहे, आणि मला चांगला जॉबच मिळत नाही आहे.
तर मात्र तुम्हाला एक सेकंडरी इन्कम सोर्स पाहावा लागेल. हे काही उत्तर होऊ शकत नाही की सर मी एवढी कमाई करू शकत नाही. ही खूप मोठी चूक असेल आणि असं उत्तर कधीही देऊ नका. जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं असेल तर पहिली 5 वर्ष तुमच्याकडे आहेत. पहिल्या 5 वर्षात जर तुम्हाला 5,000-10,000 जरी सुरुवात झाली असेल तरी पहिली 5 वर्ष एवढी मेहनत करा, अजून एक इन्कम सोर्स बनवा, दुसरं काहीतरी काम करा, एक्सटर्नल एखादी एजन्सी घेऊ शकता, अजून एक इन्कम सोर्स बनवू शकता. त्यासाठी समजा आमच्याकडे 1,000 लोक जशी जॉईन झाली आहेत richme.com माध्यमातून, ते सुद्धा आता 50,000 आमचा हायेस्ट इन्कम एक पार्टनर कमवत आहे. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा स्वतःला ग्रो करू शकता, आमच्याकडे अप्लाय करू शकता. जर तुम्हाला अजून एक इन्कम सोर्स बनवायचा असेल तर मला ईमेल करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा मेल आय डी दिलेलाच आहे, सोबत तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असेल. इकडे तुम्ही ईमेल करू शकता, आय वॉन्ट टू जॉईन युअर बिझनेस. आमचा बिझनेस जॉईन करू शकता, जो तुमचा साईड बिझनेस असेल, जिकडे गुंतवणूक करण्याची काहीही गरज नाही. गुंतवणूक न करता महिन्याला 1,00,000 रुपये कमवू शकता. फक्त 6-8 महिने तुम्हाला मेहनत करायची आहे. तुमचा पगार, तुमचा इन्कम प्रत्येक महिन्याला वाढत जाईल. या महिन्यात 10,000, 20,000, 30,000, 50,000, 60,000, 1,00,000 रुपये तुम्ही कमवू शकता. फक्त 1 वर्षातच तुमचा इन्कम एवढा वाढलेला दिसून येईल खूप इझिली. त्यासाठी लवकरात लवकर मेल करा, माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे मला प्रेम देण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत मला कमेंट करा, तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर असेल, फेसबुकवर असेल शेअर करा, कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतो आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.